नमस्कार मित्रांनो मी योगेश माने अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो डब्ल्यू आर डीची मोठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यात सिव्हिल इंजिनिअरिंग साठी भरपूर वॅकन्सीज आहेत तर मित्रो आपल्याला आता हे समजायचं आहे की या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच कट ऑफ लागणार आहे की प्रत्येक परिमंडळा वाईज वेगवेगळा कटॉप लागणार आहे तर त्याच प्रश्नाचं आज मी उत्तर तुम्हाला देणार आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी घेऊन येत जाणार आहे राईट तर चला बघू आपण काय आहे ते पुढे जाण्याच्या अगोदर सांगतो की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी डब्ल्यू आर डी पीडब्ल्यू डी चा सिलेबस वेगळा आहे डब्ल्यू आर डी मध्ये तुम्हाला सरळ क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे की डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस असेल आपली एक रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे एक्सपर्ट लोकांनी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे टेक नॉन टेक दोन्ही तुमचे व्यवस्थित कवर होतील त्यानंतर आपलं टी सी एसचा नॉन टेक्निकलचं एक बुक लॉन्च झालेला आहे ते बुक सर्वांकडे असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच एक्झाम तुमच्या टी सी कंडक्ट करते तर ती एक तुमची पूर्वतयारी व्यवस्थित झाली पाहिजे ते नॉन टेक्निकलच्या पारशी कारण वेटेज भरपूर आहे नॉन टेक्निकलला आपलं बुक लॉन्च केलेलं आहे ते सर्वांकडं असावं हो, असंच आहे त्यानंतर टी सी एस गाईड आपलं एक टेक्निकलसाठीचं सुद्धा लॉन्च करण्यात आलेलं त्याचे आपण कॉस्ट भरपूर कमी ठेवलेले आहे तीनशे रुपयामध्येच ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे राईट अकॅडमीला फोन करू शकता तिथून मागवू शकता ऍप थ्रू मागवू शकता अमेझॉनवरून सुद्धा परचेस करू शकता तर मित्रो चला आता बघा की यात थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की कट ऑफच काय परिमंडळा वाईज कट ऑफ लागेल की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट महाराष्ट्रात सर्वांचा सेम जनरलचा एवढा एस सी एस टी ओबीसी लेडीज सर्वांचा असा असा कट ऑफ आहे का तर तसा बिलकुल नाही आहे याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे बघा पाच पॉईंट सात एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे आयोजित आहे म्हणजे त्यांनी असं सांगताय ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची प्रत्येक सर्व परिमंडळासाठी एकाच दिवशी एक्झाम होऊ शकते आणि त्यांची ऍडवाईज काय तुम्हाला तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट भरताय ना, वेग वेग ना तर मग एकाच परिमंडळातून भरा प्रत्येक परिमंडळासाठी वेगवेगळा फॉर्म भरावा लागणार आहे क्लिअर त्यानंतर बघा आयोजित आहे या यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिमंडळातून व इतर संवर्गासाठी अर्हताधारक असल्यास शक्यतो त्याच परिमंडळातून अर्ज करण्यात यावा यांचं सिंपल म्हणणं काय की तुम्ही समजा अर्ज एकापेक्षा जास्त पोस्टसाठी करतात म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी पण करतात आरेखनसाठी पण करतात मग यांचं काय की तुम्हाला अडवायजेबल आहे की एकाच परिमंडळातून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी आणि आरेखनसाठी सुद्धा अप्लाय करा ओके वेगवेगळ्या करू शकता का सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी औरंगाबाद आणि नागपूरमधून आरेखनसाठी चालतं का चालतं क्लियर पण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट तुम्ही मधूनही करताय आणि ठाण्यामधूनही करताय तर हे नाही वर्कआउट होणार कसं का वर्कआउट होणार नाही कारण त्यांनी काय म्हंटले की आम्ही एकाच दिवशी एक्झाम ठेवू शकतो मग तुम्ही जर समजा संभाजीनगरची दिली ओके संभाजीनगर आणि ठाण्यातून तुम्ही फॉर्म भरला संभाजीनगरची दिली त्याच वेळेस जर तुमची ठाण्याची असेल तर पैसे तर वाया गेले एकाच ठिकाणी द्याल ना बाबा एकाच वेळेस फिजिकली दोन दोन ठिकाणी बसणं पॉसिबल आहे का नाही आहे क्लिअर अथवा व अन्य परिमंडळात देखील अर्ज भरता येईल अर्ज वेगवेगळे वे भरू शकता मी ते सांगितलं तुम्हाला पण त्यांनी म्हणतात की ऍडवायजेबल आहे की कि आरेखन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट एकाच परिमंडळात तुम्हाला संभाजीनगर असो ठाणे असो नागपूर असो राईट त्यानंतर सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावर एकत्रितरित्या राबविली जात असली तरी सदर संबंधित संवर्गाची गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करताना त्या त्या परिमंडळात मध्ये भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल म्हणजे प्रत्येक परिमंडळाची वेगवेगळी गुणवत्ता यादी लागेल याचा अर्थ असा आहे की प्रत्येक परिमंडळाचा किंवा राज्यव्यापी एकच ऑफ असणारा आहे का नाही संभाजीनगरचा था वेगळा ठाण्याचा था वेगळा नागपूरचा वेगळा मुंबईचा वेगळा वेगवेगळा असू शकतो त्यानंतर उमेदवारास मिळालेले गुण व त्याचे अर्ज केलेल्या परिमंडळाकरिताच विचारार्थ घेतले जातील म्हणजे तुम्ही संभाजीनगरचा पेपर दिला तर त्याचे मार्क ठाण्यासाठी होतील का नाही राईट त्याच संभाजीनगर मध्ये होत असेल हो तर होत असेल नाही तर नाही राईट व त्याच अन्य परिमंडळाच्या गुणवत्ता यादीशी व निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे की परिमंडळा आप परिमंडळाई आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर एक नजर सध्या वॅकन्सी असलेल्या परिमंडळावर फिरू जसं हो की आता बघा अमरावतीमध्ये तुम्हाला एकशे तीन वॅकन्सीज आहेत सर्वात जास्त कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहेत चारशे बत्तीस वॅकन्सी म्हणजे सर्वात जास्त आहेत ओके उठसुट सर्वच तिकडे गेले असं नाही आहे तुम्ही बघा काय असतं की बऱ्याच वेळेस तुमची तयारी चांगली असेल तर तुमच्या सोयीनुसार सुद्धा तुम्ही परिमंडळ बघू शकता म्हणजे तुम्ही जर अमरावतीमधले तुम्ही अमरावती जिल्ह्यातले असाल राईट मग तुम्ही अमरावती जिल्ह्याला प्राधान्य देऊ शकता तयारी चांगली असेल तर काही लोक असा पण विचार करतात मी महाराष्ट्रात कुठेही जॉब करायला तयार आहे जिथं वॅकन्सी जास्त आहे तिथं मी जाईल तर तसंही काही हरकत नाही हे परफेक्टली तुमची चॉईस आहे तुम्हाला आमची मदत लागत असेल तर तसं मला कळवा मी तुम्हाला मदत करायलाही तयार आहे साताऱ्यामध्ये दोनशे साठ आहेत इथं पण चांगल्या जागा आहेत त्यानंतर नागपूरमध्ये एकशे नऊ आहेत ओके नाशिकमध्ये एकशे पंच्याण्णव आहेत ओके पुणे मध्ये तुम्हाला दोनशे त्र्याहत्तर आहेत आणि मुंबई मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे मध्ये तुम्हाला एकशे छप्पन आहेत तर अशा पंधराशे अठ्ठावीस जागा आहेत क्लिअर चांगली तयारी करा चान्स द्यायला नको जेव्हा चान्स मिळतो ना तेव्हाच घ्यायचा तो क्लिअर नाहीतर ता टाइम गेल्यानंतर वेट करण्यात काहीही फायदा नाही पुढचे सहा महिने घासा घासा आणि घासा क्लिअर ते एसटीरीज वगैरे सर्वांची व्यवस्थितपणे तयारी करा इथं थांबतो मी थँक्यू सो मच लिसनिंग मी थँक्यू सो मच